चंद्रपूर जिल्ह्यामध्ये नागबीड तालुक्यात पहारणी या गावी सुबिता जांबुडे या दलित महिलेची 15/9/2015 हत्या करण्यात आली. मात्र येथील स्थानिक पोलीस ही केस या हत्येला अपघात दाखवून केस रफादफा करण्याचं काम नागबीड पोलीस स्टेशन करीत आहे. तर न्याय कुठे मागायचा हा प्रश्न कुटुंबासमोर पडलेला आहे. आईला भेटायला जाण्यासाठी जातो म्हणाल तर ती बसने निघून गेली. घरी बातमी आली ॲक्सिडेंट म्हणून सनेरी. मग आम्ही गेलो होतो तिथे असता, तर तिथे बेशुद्ध अवस्थेत आम्हाला गेल्यानंतर दिसली. पानोडी आणि मौशीच्या मधामध्ये जो पूल आहे नाल्यावरती, त्या पुलाच्या डाव्या हातावर एक रक्त खूप सांडलेलं दिसलं. आणि त्याच्या उजव्या हाताकडे समोर जर थोडंसं गेलं 2-4-5-25 फुटावर ती एक बाई झोपवून होती. आणि एक फटफटी होती डाव्या हातावरती. आणि एक मुलगा लंबासा होता आणि एक पाणी आणत असताना दिसला मला कुठेतरी. आणि तो अनोळखी असल्यासारखाच वाटला तसा दुसरा पाणी आणण्यामुळं. आपण जे बघत आहोत ह्याच रोणी सुबिता ताईचा ॲक्सिडेंट झाला आणि पोलीस चौकी जे अहवालामध्ये आपण वाचन केलेलं आहे ह्या गड्ड्याला 2x2 गड्डे दाखवून 4 इंची खोल असे गड्डे दाखवण्यात आलेले आहेत. तर आपण बघू शकता की हा गड्डा जास्तीत जास्त 1.5 ते 2 इंचीचा गड्डा पडलेला आहे. आपण जे बघत आहोत इथंच ते सुबिताबाई पहिल्यांदा मृतदेह सापडला आणि गड्डे तिकडे जवळपास 25 ते 30 फुटावर ते गड्डे आहेत. आणि तिथं समजा ते बाई गड्ड्यामुळे पडली असती तर इथं आली कशी हा एक मुळे भयानक प्रश्न वाटून राहिला. त्याच्या हेच तिचं जे दिसून आलेलं आहे हे तिचं रक्तानं पूर्ण सांडलेला पहिला स्टाप आहे. याच घटनास्थळी ते पहिल्यांदा होती. त्याच्यानंतर या घटनेवरून या जागेवरून तिला दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आलं. पहिली जागेपासून तर दुसऱ्या जागेवर आरोपींनीच त्यावेळी ऑन स्पॉटवर आरोपी 2000 होते. त्या आरोपींनीच इथं त्या लोकांनी सुबिताताईचा मृतदेह आणला आणि इथून पडून निघून गेले. चौकशी चालू आहे का? चौकशी चालूच नाही आहे. त्यानं पुरे केस दाबून ठेवला. आणि आता मागे गेलो तर तुम्ही या केसेसचं काही बा आम्हाला कळविल्या नाही. प्रत्येकाले तिकडे देला त्याचे पूर्ण एवढी मोठी ठप्पी झाली पण त्याचा अजून यांनी चौकशी केला नाही. आणि आम्हाला ते ती बोलावलाही नाही आणि काही नाही. आणि याच्या पलीकडे यायनं अजून पुन्हा काय केला, पैसे खाऊन यायनं दाबला, दाबण्याचा प्रयत्न केला. आणि जेव्हा जेव्हा तो ओघेवर आपण सांगतो त्या तो फेटाळून देते आपले शब्द. आणि त्या म्हणजे त्याच्याचतर्फे बोलते उद्व्याच्या, म्हणजे तो लागला कोण याचा ओघेवर कोण आहेत ओघेवर ते तपास करणार आहे. 56,000 देतो म्हणे. हा कशासाठी? तर केस दाबासाठी. त्याचे मायबाप खूप लढतात म्हणे. महाराष्ट्र अनुसूचित जाती जमाती अत्याचार कायद्याअंतर्गत मर्डर किंवा दलित अत्याचाराच्या संबंधित पंचनामा वरिष्ठ अधिकारी किंवा IPS अधिकारी करीत असतो. घटनास्थळ हे ब्रह्मपुरी पोलीस स्टेशन अंतर्गत येते. मग नागबीड पोलिसांनी घटनेचा पंचनामा कसा केला? मृतकाचे पती व रिश्तेदार यांनी पुनर्चौकशी व सुमिताचे फोन कॉलची मागणी केली असता पोलीस विभाग टाळाटाळ का करीत आहे? साक्षीदार सांगतात की जखमी बाईसोबत मी स्वतः बोलण्याचा प्रयत्न केला पण ती बाई बोलू शकत नव्हती. चौकशी अहवालामध्ये जखमी बाई आरोपीला पडून जा कसे सांगू शकते? घटनेची माहिती पोलीस स्टेशनला 3:15 मिळाली. मग घटनेचा पंचनामा 3:15 अगोदर सुरू कसा केला? मी माझी व्हिडिओ पाहणाऱ्यांना अशी अपील करतो की जिल्हा कलेक्टर डॉक्टर दीपक म्हैसेकर साहेब यांना फोन करून ही चौकशी पुनर्चौकशी व्हावी आणि त्या आरोपीवर 302 आणि 1860 ॲक्ट गुन्हा दाखल करण्यासाठी त्यांना फोन करावा. त्यांचा नंबर आहे 071-72-25-53-00. मी कृपाकर पहारणीवरून जिल्हा चंद्रपूर महाराष्ट्र इंडिया अनेडसाठी.